नमस्कार मित्रांनो, आपलं श्री हरी कृपा चॅनल मध्ये स्वागत आहे। मागच्या भागामध्ये आपण वैवाहिक व प्रेम रेखा आपल्या हस्तरेखा मधल्या ज्ञान मध्ये आपण वैवाहिक आणि प्रेम रेखा याच्याबद्दल जाणून घेतले। आता या आपण हस्तरेखा ज्ञान या व्हिडिओ मध्ये आज आपण जी आपली भाग्य रेखा असते जीवन रेखा त्याबद्दल आपण गुरुजींकडून जाणून घेऊया। तर गुरुजी, मी विचारतो की हस्तरेखावरून आपण जीवनामध्ये कोणकोणत्या मुख्य गोष्टी पाहू शकतो? कसं आहे महाराज, आपण हस्तरेखावरून आपलं संपूर्ण जीवनच आपण पाहू शकतो। त्या जीवनाशी आपल्या निगडीत गोष्टी येतात, मुख्य गोष्टी येतात, आपण सगळे आपल्या हस्तरेखा ज्ञानावरून आपण पाहू शकतो। आणि मुख्यतः ज्यांची कुंडली नाही त्यासाठी, त्यांच्यासाठी तर हस्तरेखा ज्ञान हे खूप आवश्यक आहे, म्हणजे त्यांचा जीवनाचा आधारच आहे। फक्त एक त्यांचं कसं आहे की त्यांना विशेष मार्गदर्शन भेटलं पाहिजे, चांगल्या प्रकारे त्यांना मार्गदर्शन देणारा व्यक्ती पाहिजे, त्यावर आपण सगळं आपण जीवनाच्या गोष्टी पाहू शकतो। तर आमच्या प्रेक्षकांना बघायला आवडेल की आपल्या हातामधली जी भाग्यरेषा आहे ती कोणती? कसं जीवनामध्ये भाग्याची साथ ही खूपच आवश्यक असते, कारण भाग्य एक अशी गोष्ट आहे की माणसाला कमीत कमी प्रयत्नामध्ये जास्तीत जास्त लाभ हा मिळतो। कारण भाग्याचा भाग्याशिवाय कर्म हे लंगड आहे, भाग्यशिवाय कर्म लंगडे बरोबर आहे, आणि काय म्हणतात ते कर्माशिवाय भाग्य आंधळे आंधळे, त्याच्यामुळे ही जोड आवश्यक आहे। तर जन्मकुंडलीवरून याचा खूपच अभ्यास करता येतो, पण ठीक आहे जन्मकुंडली जर आपल्यापाशी नसेल तर हातावरून सुद्धा याचा आपल्याला एकदम 99% आपण याचं विश्लेषण करू शकतो। भाग्यरेषेचं हा जो आपला हात आहे बरोबर, तर ह्या हातावरून या खालच्या जे मध्यापासून ती जी भाग्यरेषा आहे ती जी वरची जी आपली आडवी रेषा आहे हृदय रेषा, तर ही खालून जी भाग्यरेषा जी येत असते काही, तर ह्या अशी सरळ डायरेक्ट येते। आपला आज शनी पर्वत असतो, मध्यमामुलीपाशी शनी पर्वत असतो आपला, तर काही लोकांच्या हातामध्ये डायरेक्ट खालच्या मनगटापासून तर डायरेक्ट ही शनी पर्वतापर्यंत भाग्यरेषा असते। तर भाग्यरेषा वेगवेगळी असते, भाग्यरेषा वेगवेगळी असते, काहीची भाग्यरेषा अशी उळंबाचा असते म्हणजे वाकडे तिकडे असते, काहींची भाग्यरेषा सरळ असती, काहीची असं अर्धचंद्रामध्ये असती, पण विशेष म्हणजे जी भाग्यरेषा असते की ती भाग्यरेषा ही एकदम उठावदार, एकदम गहरी आणि स्पष्ट जर असेल आणि जास्तीत जास्त लांब असेल तर 100% त्या माणसाच्या जीवनामध्ये कमी कष्ट करता, कमी मेहनत करता त्या माणसाला बेनिफिट जास्त मिळतो, लाभ जास्त मिळतो, आणि अचानक धनयोग म्हणजे मनाला जेणेकरून जीवनाला आनंद प्राप्त होतील अशी युक्त जीवनामध्ये नक्कीच येणार। आपलं भाग्यरेषेवरून आपलं भाग्य मजबूत आहे, बळकट आहे असं आपण कसं ओळखू शकतो? तेच मी तुम्हाला सांगितलं की आज जी भाग्यरेषा असते आपली, ह्या हे जे आपलं जे खालचं टोक आहे आपल्या तळहाताचं, ह्या खालच्या जे मध्य भागापासून ते शनी पर्वतापर्यंत भाग्यरेषा असते महाराज, आणि ही जर भाग्यरेषा अशी सरळ असते डायरेक्ट सरळ असते किंवा थोडीफार अशी कठोर सुद्धा असू शकते, ही जी भाग्यरेषा जर आपली समजा उठावदार असली, सरळ असली, चांगल्या तिला किंवा तिला छेद नसले म्हणजे तिला काटलेलं नसलं दुसऱ्या कोणत्या रेषेने, तर निश्चितच आपलं भाग्यामध्ये आपल्याला प्रबळपणा येऊ शकतो, चांगल्या चांगल्या आपल्या गोष्टी ज्या जीवनामध्ये मिळू शकतात म्हणजे ते बघितल्यानंतर आपल्याला कळू शकतं आपली। आमच्या प्रेक्षकांना म्हणजे जाणून घ्यायला आवडेल की आपली जी आयुरेषा आहे ती कुठली आहे हातामधली? जी आपली आयुरेषा आहे का, ही आपली जी आयुरेषा आहे आपली ही रेषा आहे, ही जी आपली रेषा आहे महाराज, ही जी आयुरेषा जी असते का आपली, ही सरळ अशी, ही जी आपली जे ही उंगली आपली ही जे बोट आहे हा जे आपला गुरुपर्वत आहे, तर ही गुरुपर्वताच्या खालच्या भागापासून म्हणजे मस्तिष्क रेषेपासून डायरेक्ट ही आपल्या मनगटापर्यंत ही आता ही जी रेषा आपली आयुरेषा आहे। आता काही काही जी लोकांच्या जीवनामध्ये आयुरेषा ही अर्धवट असते किंवा अर्ध्यापर्यंत आई असते किंवा त्या आयुरेषेला डायरेक्ट असे कट मारलेले असते दुसऱ्या रेषेने। अच्छा, म्हणजे आयुरेषेवरून आपण आपलं भाग्य आपलं सॉरी आपलं आयु वर्ष आपण ठरवू शकतो, जितकी आयुरेषा लांब असली जितकी उठावदार असली आपलं आयु किती वर्ष, त्या रेषेला काही अडचणी नसल्या, एकदम सरळ असली, त्याला काही दुसऱ्या रेषेने त्या रेषेला छेदलेलं नसलं, तर आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवन सरळ राहतात, म्हणजे जीवनामध्ये आपले अपघात वगैरे काही घडत नाही, जीवन आपलं आयुष्य भरपूर असतं, आणि थोडी कमी असली आयुष्य कमी असतं, त्याला काही दुसऱ्या देशाने त्याला काही छेदलेलं असलं समजा काही कट केलेलं असलं, तर मग जीवनामध्ये ऑपरेशन अपघात अशी हानी सुद्धा होऊ शकते। आपण कसं ओळखू शकतो की आयुरेषेवरून आपल्या जीवनात घात अपघात
आहे किंवा नाही. तेच की ही जी आपली रेषा असते का आपली आयुरेषा ही असते आपली. आता ही जी आपली आयुरेषा आहे ही आपली आयुरेषा आहे. तर हे आयुरेषेला जर समजा अशा आडव्या रेषेने जर काही छेदलेलं असलं समजा कट केलेलं असलं तर त्या ठिकाणी त्या वयामध्ये आपण ते ओळखू शकतो की आपल्या जीवनामध्ये काही संकट येणार त्या वयामध्ये. त्या वयामध्ये आता इथून सुरुवात होते आपल्या जीवनाची की 1, 5, 10, 20, 50, 100 काय जे आपल्या आपल्या आयु असती मग त्याच्या आडवी जी रेषा आलेली तिने छेदलेली हे कोणत्या जागेवर छेदलेली याच्यावर आपण निष्कर्ष हे लावू शकतो की आपल्या जीवनामध्ये कोणत्या टायमाला एक संकट येऊ शकतं समजा असं. अच्छा आपण ते पाहू शकतो आपण. तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या आग्रहास्तव गुरुजींनी हस्तरेखा व आयुरेखा या रेखाविषयी सर्व ज्ञान आपल्याला दिलेलं आहे आणि तुम्हाला समजलंच असेल अशी अपेक्षा करतो. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमचं प्रेम असंच चॅनलवर असू द्या. तुमचे काही जर प्रश्न असतील, काहीही तुमच्या मनात कुठलाही प्रश्न असेल तर तुम्ही प्लीज कमेंटमध्ये टाकायला विसरू नका. आम्ही त्याचं गुरुजी त्याचं निराकरण करतील, आम्ही त्याच्यावर व्हिडिओ बनवू आणि निश्चित तुमच्या प्रश्नाचं आम्ही निराकरण करू. आपल्याला जर आवडला असेल तर नक्कीच चॅनलला श्रीहरी कृपा चॅनलला सबस्क्राईब करा.